नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी हिमायत बेगची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कर्ज माफी नव्हे तर शाश्वत शेती हाच शेतकऱ्यांच्या समस्येवरचा उपाय मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात प्रतिपादन राज्याच्या स्थूल उत्पन्नात लक्षणीय वाढ कृषी उत्पादन घटले तर सेवा आणि उद्योग क्षेत्रात आशादायी चित्र असल्याचा आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष एसटी अपघातात बळी पडलेल्यांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार परिवहन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा दहशतवादाच्या नकारात्मकतेला सुफी पंथानं विश्वबंधुत्वाच्या विचारधारेनं प्रत्युत्तर द्यावं पंतप्रधानांचं आवाहन आणि वस्तू आणि सेवा कर विधेयकात काँग्रेसनं सुचवलेल्या दुरुस्त्या करणं कठीण अरुण जेटली यांचं प्रतिपादन आणि आता सविस्तर वृत्त महाराष्ट्र सदनासह अनेक बांधकाम कंत्राटात पैशांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं आज एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली भुजबळ यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं दोन दिवसांच्या कोठडीत पुरेशी चौकशी करण्यास वेळ न मिळाल्यानं ही कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली मात्र भुजबळ चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून काल त्यांना प्रकृतीसहित त्रास झाल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भुजबळ यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली दरम्यान याआधी आज सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर बसवून चौकशी केली पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला एकमेव आरोपी हिमायत बेग याची फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेत रुपांतरित केली हिमायत बेगच्या घरी स्फोटकं ठेवल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती पुण्याच्या सत्र न्यायालयानं त्याला या कटातला दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती या शिक्षेला बेगनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या बॉम्बस्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला होता जर्मन बेकी के जो जो उनके ऊपर आरोप थे उससे पूरी तरह से बरी कर दिया गया ये हमारे लिए बहुत ही एक संतुष्टि की बात है और न्यायालयों पर भारत की न्यायिक जो हमारी व्यवस्था है उस पर हमारा विश्वास और मैं समझता हूँ पूरी देश की जनता को उस पर एक बार फिर तौर पे जो वीकर सेक्शन से उनको एक बार फिर न्यायालय पे पूरा विश्वास बन गया इस केस में कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही शेती शाश्वत करणं गरजेचं असून यासाठी सरकार उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितलं राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात असणाऱ्या विपरीत परिस्थितीतही राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या दिशेनं चालली असून जागतिक मंदीतही उद्योग आणि सेवा क्षेत्रात वाढ होत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सततच्या दुष्काळामुळे कृषी उत्पन्नात होणारी घट ही चिंतेची बाब आहे मात्र शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं मेक इन महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी संत्रारस प्रकल्प कापसापासून कापड तयार करणारं क्लस्टर तसंच आदिवासींसाठी वारली क्लस्टर या बाबी जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितलं असं आमचं प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राज्याचं वाळू उपशासंदर्भातलं नवं वाळू धोरण आखण्याचं राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिली यापुढे टी अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असून ही योजना येत्या एक एप्रिलपासून लागू होईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली परिवहन विभागाच्या नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयी सुरू असलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते एसटी विभागाला अभियंत्यांची गरज असून ती भागवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाच अभियांत्रिकी शिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यासाठी नवी मुंबईत एक महाविद्यालय स्थापन केलं जाईल असंही रावते यावेळी म्हणाले राज्यातल्या मागासवर्गीय नॉन क्रिमिलेअर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी शिक्षण शुल्क सवलत देण्यासाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये इतकी वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज परिषदेत सांगितलं सध्या ही मर्यादा साडेचार लाख रुपये आहे या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून तीन महिन्यात हा निर्णय होईल त्यामुळे ब्याऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारवर पडेल असं म्हणाले आज चार हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी तेहतीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी सांगितलं आहे राज्याच्या स्थूल उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत आठ टक्क्यांची वाढ झाली असून राज्याची महसुली जमा सुमारे साडेदहा टक्क्यांनी वाढली आहे असं आज विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा अहवाल आज विधिमंडळात दोन्ही सभागृहांसमोर सादर केला सलग दोन वर्ष कृषी उत्पादन घटल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला मात्र काही सेवा आणि उद्योग क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये हातभार लागला असल्याचं या अहवालात आह म्हटलं आहे असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळकर यांनी कळवलं आहे वित्तीय वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये महसुली तूट तीन हजार पाच सातशे सत्तावन्न कोटी तर वित्तीय तूट तीस हजार सातशे एकतीस कोटी रुपये आहे कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रांमध्ये दोन पूर्णांक सात टक्के घट अपेक्षित आहे मात्र उद्योग क्षेत्रात पाच पूर्णांक नऊ टक्के आणि सेवा क्षेत्रात दहा पूर्णांक चार टक्के वाढ अपेक्षित आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे दोन हजार पंधरामध्ये खरीपात अपुऱ्या पावसाची परिस्थिती होती त्यामुळे एकूण अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये अठरा टक्के घट अपेक्षित आहे विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळासाठी करायच्या निधी संबंधीचे राज्यपालांचे निर्देश जारी झाले असून सिंचनाच्या एकूण वाटपापैकी सुमारे पन्नास टक्के रक्कम विदर्भासाठी त्यात त्या नमूद करण्यात आलं आहे राज्यपालांनी जारी केलेल्या निर्देशानुसार सिंचन क्षेत्रासाठी एकूण पाच हजार तीनशे साठ पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपये नियोजित असून त्यापैकी दोन हजार चारशे कोटी रुपये विदर्भासाठी दोनशे बासष्ट पूर्णांक सात कोटी रुपये मराठवाड्यासाठी तर एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस कोटी इतका निधी उर्वरित महाराष्ट्रासाठी द्यायचे आहे आदिवासी उपाययोजनेच्या निधीमध्ये विदर्भाला एकवीस पूर्णांक चार कोटी मराठवाड्याला दोन कोटी एकोणसत्तर लाख तर उर्वरित महाराष्ट्राला सव्वीस कोटी सत्तावीस लाख असं वाटप करायचं आह सिंचनाव्यतिरिक्त अन्य क्षेत्राच्या एकूण निधीपैकी विदर्भासाठी एकशे दहा पूर्णांक त्र्याहत्तर कोटी मराठवाड्यासाठी एकवीस पूर्णांक त्रेपन्न कोटी तर उर्वरित महाराष्ट्रासाठी दोनशे एकोणसत्तर पूर्णांक सदुसष्ट कोटी असे एकूण चारशे एक पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांच्या निधीचं वाटप करण्याचे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या विधिमंडळात आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पाबद्दल सर्वसामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांनाच कुतूहल आहे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या विधिमंडळात सादर करणार असलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाविषयी जनमानसात उत्सुकतेचं वातावरण आहे या अर्थसंकल्पात कोणती करवाढ असेल त्यामुळे किती दरवाढ होईल हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न दुष्काळाचं सावट दाटलेलं असताना शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद असेल अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना उभारी देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी असतील हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे स्थानिक संस्था कर अर्थात एलव्ही टी रद्द केल्यानंतर गमावलेला महसूल कसा भरून काढणार हाही कडीचा मुद्दा गेल्या वर्षी अर्थसंकल्पात सुमारे तीन हजार कोटींची तूट प्रस्तावित होती यावर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही तूट किती असेल हा प्रश्नही महत्वाचा ठरणार आहे उद्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक चंद्रहास रहाटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत उद्या जो अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होईल तो सादर करताना सरकारपुढे राज्य सरकारपुढे काय आव्हान आहे असं वाटतं राज्य सरकार असो वा सरकार, केंद्र सरकार असो एकच आव्हान मोठं असतं की जीडीपी वाढवणं आणि जी फिजिकल डेफिशिएट आहे ही जास्ती वाढू न देणं कारण जर फिजिकल डेफिशिएट वाढलं तर कर्जाचा डोंगर देशावर उभा राहू शकतो तर हे आव्हान नक्कीच राज्य सरकारवर पण आहे हु. आणि मग ते कसं त्याला सामोरं जातील किंवा समतोल कसा ठेवतील असं वाटतं अच्छा एक तर काय मेक इन इंडियाची घोषणा झाल्यानंतर आपण पाहिलं आहे की खूप प्रकल्प असे हातात घेतलेले आहेत आणि मेक इन इंडियामुळे उद्योगाला चालना मिळते आणि उद्योगाचं लायसन्सिंग आहे पण हे एवढं सोप्पं कर केलंय आज केंद्र सरकारनं की लोकं अनेक उद्योग करू शकतील आणि इव्हन यासाठी चालना देण्यासाठी मुद्रा योजना म्हणून पण जे स्टार्टअप बिझनेस आहेत मुद्रा योजनेचा वापर नक्की होऊ शकेल ज्यातनं दहा लाखापर्यंत लोन नवीन बिझनेसला मिळणार आहे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे नक्कीच फायदा होऊ शकेल आणि उद्याच्या ज्या अर्थसंकल्पामध्ये नक्कीच ह्या गोष्टीचा गोष्टीचं हे करतील सामान्य माणसाच्या नेमक्या काय अपेक्षा आहे त्या अर्थसंकल्पाकडून असं सा वाटतं okay. सामान्य माणसाला नेहमी जे काळजी असते की माझा कर किती वाचेल आणि आपण जर बघितलं की गेली दोन वर्ष अडीच लाखाचं लिमिट काही वाढलेलं नाहीये तर मला असं वाटतं की सामान्य माणसाला वाटतं की साधारण तीन लाखापर्यंत लिमिट वाढलं पाहिजे त्याच्यामुळे माझा कर वाचू शकेल कारण दोन वर्षात इन्फ्लेशन वाढलंय पण एकतर इन्कम ही जास्त ग्रोथ होत नाहीये आणि त्याच्यामध्ये जर कर अजून आहे म्हटलं तर अधिक भार आपल्या कुटुंबावर पडतोय तर मला असं वाटतं की हा कर वाचला तर नक्कीच सामान्य माणसाला थोडस सा रिलीफ मिळू शकेल असं मला वाटतं आता केंद्राचा जर अर्थसंकल्प आपण पाहिला तर त्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रा संदर्भात काही भरीव तरतुदी असतील का अच्छा निश्चितच असतील कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आताचा जो अर्थसंकल्प आहे मला असं वाटतं की हा शेतकऱ्यांचा अर्थसंकल्प आहे कारण आपण जर बघितलं तर खूप अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली आहे म्हणजे पस्तीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी करोड एवढा फंड या अर्थसंकल्पामध्ये कृषी योजनांसाठी केलेला आहे पस्तीस हजार पाचशे करोडचा फंड आहे हा रोजगार ग्रामीण भागामधल्या रोजगार निर्मितीसाठी केलेला आहे के म्हणजे हा केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही हा पण त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये येणार आहे कारण जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे राज्य सरकारला पण ही तरतूद आपल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थ अर्थ करायला लागेल असं मला वाटतं आता जर आपण गेली दहा वर्ष पाहिलं तर आपला अर्थसंकल्प हा तुटीचा अर्थसंकल्प आहे तर यावेळेला पण तसाच असेल का तूट कमी असेल का काय वाटतं एक विश्लेषक म्हणून काय अंदाज बांधाल तुम्ही पहिल्यांदा आर्थिक हा अर्थसंकल्प जो आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प हा जाणून घेतला पाहिजे नेमकं आर्थिक तूट म्हणजे नेमकं काय जेव्हा आप, आपले जे खर्च आहेत जे आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जेव्हा जास्त असतात तेव्हा हे आर्थिक तूट निर्माण होते ह्याला आपण फिजिकल डेफिशियट असं म्हणतो तर प्रत्येक वेळी हे चॅलेंज असतं म्हणजे दोन हजार चौदाचा विचार केला तर फोर पॉईंट वन पर्सेंट फिजिकल डेफिशिएट होता गेल्या वर्षी थ्री पॉईंट नाईन पर्सेंट होता आणि यावर्षी देशाने एवढ्या सगळ्या गोष्टी आज समोर आहेत शेतीसाठी एवढं प्राधान्य दिलं आणि तरी पण थ्री पॉईंट फाय पर्सेंटचा फिजिकल डेफिशिएट त्यांनी मांडलेला आहे म्हणजे डेफिशिट हा त्यांनी कमी केलेला आहे कारण जेवढा डेफिशिएट वाढेल तेव्हा देशावर देशाला ते पैसे आणण्यासाठी कुठून तरी कर्ज घ्यायला लागेल आणि आरबीआयचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी खास करून या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त आहे की एवढं सगळं असून पण थ्री पॉईंट आहे आता सरकार पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे महसूल वाढणं महसूल वाढवणं आता व्हॅटमुळे कर आकारणीवर मर्यादा आलेल्या आहेत किंवा स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे मग आता महसूल कसा वाढणार हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर आहे Uh, मला असं वाटतं की uh, वॅट कमी केलं आहे पण तुम्ही जर बघितलं मेक इन इंडियाचा इंडियाचा जो प्रकल्प आहे हा सांगतोय की नवीन नवीन उद्योग जन्माला आले पाहिजेत आणि स्टार्टअप बिझनेसना खूप मोठा सपोर्ट गव्हर्नमेंटकडनं मिळतो आहे आज वॅट कमी केल्यामुळे आज लोक बिझनेस का करत नाही याचा आपण विचार करायला पाहिजे कारण हे, ला ची हे जे लाय भरपूर लायसन्सिंगची कामं असतात आणि त्याप्रमाणे जे काही कर आहेत हे कर एवढे आहेत की एखाद्या उद्योगाला मोटिवेशनच मिळत नाही की आपण बिझनेस करायला पाहिजे मला असं वाटतं की ज्यावेळी वॅट कमी होतील किंवा जे कर कमी होतील तर निश्चितच मला असं वाटतं की नवीन उद्योग निर्माण होतील आणि नवीन उद्योग निर्माण झाल्यामुळे की जो वॅट कमी झालाय पण जास्ती लोक वॅट भरतील त्यामुळे मला असं वाटतं की महसूल कमी होणार नाही याच्यामुळे कारण आत्ता जो अर्थसंकल्प आला याच्यामध्ये जे नवीन स्टार्टअप बिझनेस आहेत यांच्यासाठी त्यांनी पाच वर्षापैकी तीन वर्षामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट जो होणार आहे हा हंड्रेड पर्सेंट डिडक्टेबल आहे तो टॅक्स तुम्हाला भरायला लागणार नाही ही खूप मोठी गोष्ट मला असं वाटतं की त्याच्यामुळे नक्कीच उद्योग वाढू शकेल असं मला वाटतं आता उद्याच्या अर्थसंकल्पानंतर महागाई वाढण्याची शक्यता कितपत आहे हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न महागाई वाढणारे समोर आहे कारण जो काही फोर्टीन पॉईंट फायव्ह पर्सेंट जो सर्व्हिस टॅक्स होता आता फार्मर्ससाठी पॉईंट फायव्ह पर्सेंट वाढवून निश्चितच टॅक्सचा बोजा करदात्यावर पडणार आहे त्यामुळे समोरच दिसतंय की टॅक्स तर वाढणार आहे कारण हा सर्व्हिस टॅक्स प्रत्येक गोष्टीवर आकारला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळ पण आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी महागाई वाढायला नक्कीच मला असं वाटतं पुरेशा आहे आणि उद्योग क्षेत्रासाठी काय विशेष तरतुदी असतील असं वाटतं उद्योग क्षेत्रासाठी मी मगाशीच सांगितलं की उद्योग क्षेत्राला सरकार खूप मोठं सपोर्ट करत आहे ज्यामध्ये मुद्रा योजनेचा मी उल्लेख केला होता की आज एखाद्याला व्यवसाय चालू करायचा आहे तर त्याला आर्थिक पाठबळ हवं हो। आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळे बरेचसे व्यवसाय चालू होत नाहीत त्यामुळे जे स्टार्टअप व्यावसायिक आहेत त्यांना बँकेतून बँकेच्या मार्फत मुद्रा योजनेद्वारे दहा लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे बिझनेस सुरू करण्यासाठी मला असं वाटतं कुठल्याही स्टार्टअपला दहा लाखाचं जे कर्ज मिळालं तर निश्चितच ते लोक नवीन बिझनेसमध्ये येऊ शकतील त्याचप्रमाणे आताच मी थोड्या वेळी उल्लेख केला की पाच वर्षापैकी तीन वर्षामध्ये जो काही तुमचा प्रॉफिट होणार आहे हा शंभर टक्के तुमच्या तुम्हाला डिडक्टेबल मिळणार आहे आणि याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने जे काही मोटिवेशन सरकारकडनं मिळते किंवा सेकंडली आज सरकारकडनं बाहेरच्या देशातला परकीय जी गुंतवणूक आहे आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न होतोय आणि ती गुंतवणूक येते देखील त्यामुळे ती गुंतवणूक आल्यानंतर आपल्याकडे जर बिझनेस जर रेडी असेल तर सा सा मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं म्हणजे एकंदरीतल्या अर्थसंकल्पाकडे सगळ्याच क्षेत्रातल्या मंडळींनी कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं सकारात्मकतेनं पाहावं का आता जे काही अर्थसंकल्प मांडला गेलाय किंवा आता उद्या मांडला जाणार आहे याच्यातनं एक निश्चित आहे की सरकार आ, जे काही रूल्स रेग्युलेशन करते हे चांगल्यासाठी करते असं मला वाटतं कारण याच्यामध्ये काय होतं की आपल्याला पेशन्स ठेवण्याची खूप गरज आहे मला असं वाटतं कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इमिजिएट फळं पाहिजे असतात पण ही इमिजिएट फळं आपल्याला मिळत नाहीत आपण एखादं रोप लावल्यानंतर त्याला पाणी दिल्यानंतर त्याला काहीतरी त्याला फळं मिळायला काहीतरी वेळ द्यायला लागतो तसं मला असं वाटतं की ज्या काही योजना सरकार राबवते याच्यातनं किंवा टॅक्सेशनच्या बाबतीत पण जे काही रूल्स आणतात हे फ्युचरसाठी खूप चांगले आहेत की मला असं वाटतं की थोडा आपण पेशन्स ठेवला तर उद्या एक चांगला समृद्ध भारत आपल्याला पाहायला मिळू शकेल असं मला वाटतं म्हणजे राहाटेसर या अर्थसंकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं आणि दूरदृष्टीने पाहायला हवं आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी मंडळींसाठी आणि सामान्य माणसासाठी हा दिलासादायक असेल आणि अर्थपूर्ण असेल या अपेक्षेसह या खात्रीसह आज इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद विधिमंडळात सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीवर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी प्रसारित होणार आहे त्यानंतर लगेचच दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी राज्य अर्थसंकल्प दोन हजार सोळा सतरा एक दृष्टिक्षेप हा चर्चात्मक कार्यक्रम विधानभवन परिसरातून थेट प्रसारित होईल या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत आज धर्माच्या नावाखाली युवकांना दहशतवादी बनवलं जात आहे त्यांचं सुख त्यांचं भविष्य धोक्यात आहे अशा स्थितीत सुफी तत्वज्ञानातून शांततेचा संदेश अधिक प्रभावीपणे मांडणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं तज नवी दिल्ली इथं आयोजित जागतिक सुफी संमेलनात बोलत होते सुफीवाद हा इस्लामच्या शिकवणीतला शांततेचा आवाज आहे विश्व बंधुत्वाचा शांतीचा संदेश देणं हे दहशतवादाविरोधातल्या लढाईत मोठंच योगदान ठरेल असं सांगत पंतप्रधानांनी सुफी पंथाला शांततेच्या प्रसाराचं आवाहन केलं सुफी पंथ हा इस्लामचा उदारमतवादी चेहरा आहे सुफीवादानुसार मानव सेवा हीच ईश्वरसेवा आहे विविधता आणि बहुलवाद मानणारा हा पंथ आहे भारतासारख्या विविध संस्कृतीच्या दक्षात हा पंथ अधिकच बहरू शकला आणि भारतीय संस्कृतीलाही त्यानं अधिक संपन्न केलं असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं भारत ही शांतता आणि संस्कृतीच्या संगमाची भूमी आहे या भूमीवर हे संम होणं विशेष महत्त्वाचं आहे असंही पंतप्रधान म्हणाले संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे या विचाराचा प्रसार सूफी पंथातून केला जातो कला काव्य संस्कृती अशा क्षेत्रात सुफी विचारांचं मोठं योगदान आहे अशा शब्दात त्यांनी सुफी पंथाचा गौरव केला वस्तू आणि सेवा कर विधेयक म्हणजेच जीएसटी काँग्रेसनं सुचवलेल्या दुरुस्त्या करणं अतिशय कठीण असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे राज्यसभेत प्रलंबित हे विधेयक चालू अधिवेशनात संमत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते आर्थिक सुधारणा अंमलात आणून विकास दर वाढवणं शक्य आहे असंही जेटली म्हणाले जीएसटी हे अप्रत्यक्ष कर सुधारणति सर्वात मोठं पाऊल ठरेल त्यामुळे ते संमत होणं आवश्यक असल्याचं म्हणाले काँग्रस्ति जीएसटी दर अठरा टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवावेत अशी मागणी केली आहे मात्र हा दर घटनात्मक दुरुस्तीच्या मार्गाने नियंत्रित करणं शक्य नाही असं जेटली म्हणाले काँग्रेसनं अधिवेशनात अडथळे आणण्यापेक्षा समोरासमोर बसून याविषयी चर्चा करावी त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं जेटली यांनी सांगितलं काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे उद्योगपती विजय मल्या यांची संपत्ती जप्त केल्यानंतर स्टेट बँकेनं आज मुंबईतल्या किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी बोली मागवली होती मात्र या बोलीला कुणीही प्रतिसाद न दिल्यानं आज ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेल्या इमारतीचं क्षेत्रफळ चोवीस हजार मीटर आहे दरम्यान मल्ल्या यांना दिलखा पैनपैकीची वसुली बँका करणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहा त आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत मल्ल्यांसंदर्भातली सुनावणी न्यायालयात सुरू असून त्यांनी ज्या ज्या प्रकरणात कायद्याचं उल्लंघन केलं आहे त्या त्या प्रकरणात सरकारी संस्था त्यांच्यावर कठोर का कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं आणि आता टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं श्रीलंकेसमोर विजयासाठी एकशे चोपन्न धावांचं आव्हान ठेवलं आहा अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अजगर स्टॅनिक झाईच्या बासष्ट आणि शेनवारीच्या एकतीस धावांच्या जोरावर अफगाणिस्ताननं एकशे त्रेपन्न धावांचा पल्ला गाठला श्रीलंकेच्या परिरानं तीन तर हेराथनं दोन बळी घेतले शेवटचं वृत्त हाती तेव्हा श्रीलंकेच्या एक बाद बेचाळीस धावा झाल्या होत्या आणि आता हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून याच काळात राज्याच्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान बावीस नागपूर सदोतीस आणि एकवीस पुणे सदोतीस आणि सतरा औरंगाबाद सदोतीस एकोणीस नाशिक छत्तीस अठरा कोल्हापूर छत्तीस अठरा रत्नागिरी बत्तीस वीस सोलापूर चाळीस बावीस आणि अमरावती कमाल सदोतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना एकतीस मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला आरोपी हिमायत बेगची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कर्जमाफी नव्हे तर शाश्वत शेती हाच शेतकऱ्यांच्या समस्येवरचा उपाय मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात प्रतिपादन राज्याच्या स्थूल उत्पन्नात लक्षणीय वाढ कृषी उत्पादन घटले तर सेवा आणि उद्योग क्षेत्रात आशादायी चित्र असल्याचं आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष एसटी अपघातात बळी पडलेल्यांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार परिवहन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा दहशतवादाच्या नकारात्मकतेला सुफी पंथानं विश्वबंधुत्वाच्या विचारधारेनं प्रत्युत्तर द्यावं पंतप्रधानांचं आवाहन आणि वस्तू आणि सेवा कर विधेयकात काँग्रेसनं सुचवलेल्या दुरुस्ती करणं कठीण कर अरुण जेटली यांचं प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार